ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्राची, आपण पाहतात News24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या सह्याद्री टॉप 10 मध्ये। पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे बापूजी आव्हाड महाविद्यालयात वाङ्मय मंडळ उद्घाटन सोहळा डॉक्टर संजय कळमकर यांच्या हस्ते आज पार पडलाय। वाचन लिखाण आता कोणालाही नको आहे, आता लोक पाहून पसंत करतात, त्यामुळे आम्ही देखील सोशल मीडियाचा वापर करून मार्गदर्शक करत आहोत। संस्कृती आणि संस्कार याचे योग्य सांगड घालून आपण ज्याची जपवणूक केली पाहिजे असं कळमकर यांनी बोलताना सांगितले। यावेळी संस्थापक अभय आव्हाड, प्राचार्य जी पी डाकणे, प्राध्यापक सुभाष शेकडे, थोरमाले सर वैशाली आहेर यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं, तर प्रास्ताविक शेकडे सर्व सूत्रसंचालन प्राध्यापक चौरे यांनी केलं। शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील सेवानिवृत्त होऊन गावात आलेल्या जवानाचं जंगी स्वागत करण्यात आलंय। सनईच्या तालासुरात त्यांचं हनुमान मंदिर शहर टाकळी येथून भव्य मिरवणूकही काढण्यात आली। गावचे सुपुत्र रमेश कत्रू नरवडे यांना लष्करातील सेवा पूर्ण करून ते गावात परतलेत। गावाच्या या पुत्राचं ग्रामस्थ ग्रामपंचायतच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी असंख्य गावकरी नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होते। मुळा धरण क्षेत्रात सोमवारी मध्यरात्री झालेल्या पावसानं धरणातून मुळा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग आज सकाळी वाढून 6150 क्युसेकने होता। तो विसर्ग सकाळी 8 वाजता 8680 क्युसेक करण्यात आलाय। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभाग व प्रशासनानं केलाय। राऊरी शहरासह परिसरात मध्यरात्री विजेंचा कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली। मल्हारवाडी परिसरात मुसळधार पाऊस झालाय, तर राऊरी शहरात 400 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। 20 ते 25 मित्रांना एकत्र जमवून तलवारीच्या साह्याने वाढदिवसाचा केक कापणे एका जणाला चांगलंच महागात पडलंय। या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यात वसीम युनुक्स खाटिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे कामकाज 19 ऑक्टोबर पर्यंत जुन्या समितीकडेच राहणार असून तोपर्यंत नवनियुक्त विश्वस्त मंडळाने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत असा आदेश उच्च न्यायालयाने कायम ठेवलाय। दरम्यान 7 ऑक्टोबर रोजी तत्स्थ समितीची बैठक घेण्यात आली आहे, मात्र तोपर्यंत संस्थांचा कारभार तत्स्थ समिती पाहणार असल्याचा आदेश उच्च न्यायालयाने 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीच्या दरम्यान दिल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट अजिंक्य काळे यांनी दिली। या बातमीचा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। नगर जिल्ह्यासह राज्यात पुढील 3 ते 4 दिवसात जोरदार गडगडासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। राज्यात सध्या मान्सूनचे ढग दाटून आले असून काही भागात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील वेगवेगळ्या भागात थोडाफार फरकाने पावसाळी वातावरण राहणार आहे। सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या शिर्डीतील जगविख्यात साईबाबांचे मंदिर उघडण्यासाठी काउंटडाऊन सुरू झाला असून केवळ 24 तास शिल्लक राहिलेत। त्या पार्श्वभूमीवर श्री साई संस्थांच्या वतीने साई दर्शनासाठी दिवसाला 15,000 दर्शन पासची व्यवस्था भाविकांसाठी देण्यात आल्याची माहिती श्री साई संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली। नेवासा तालुक्यातील कुकाना पाठोपाठ आता चांदा गावही आजपासून संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून आजपासून चांदा गाव 14 तारखेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे। पारनेर तालुक्यातील जामगाव येथे एका महिलेच्या तिच्याच पतीने खून करून फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। सदरचे हे कुटुंब रायगड जिल्ह्यातील असून मजुरीच्या कामानिमित्त ते पारनेर तालुक्यातील जामगाव येथे आले होते। या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले।
राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरामध्ये संघटन केले असून या माध्यमातून महिलांचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम केले जाते. महिलांना विविध क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक खासदार शरद चंद्रजी पवार यांनी महिलांना राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये 50% आरक्षण मिळवून दिले, त्यामुळे महिलांना विविध पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रामध्ये महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटावा. शहर राष्ट्रवादी युवतीच्या अध्यक्ष अंजली आव्हाड यांनी विविध क्षेत्रातील युवतींना एकत्र घेऊन समाजातील महिलांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं काम करत असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय. या बातमीसह सह्याद्री टॉप 10 मध्ये येतेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.